जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या तत्कालीन 5 माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह 3 मुख्य लिपिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माध्यमिक शाळांची अनुदान आवकजावक नोंद वही गहाळ झाल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन 5 शिक्षणाधिकाऱ्यांसह तत्कालीन 3 मुख्य लिपिकांविरोधात सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यासाठी लोकशासन पार्टीच्या वतीनं पाठपुरावा करण्यात आला होता. बुधवारी रात्री उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, सुलभा वठारे, जावेद शेख, विद्या शिंदे, जे एस शिवशरण यांच्यासह मुख्य लिपिक सुरेश देवकर, राजेंद्र सोनकांबळे, मुदस्सर शिरवळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके हे पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.